नमस्कार, मी प्रथमेश सप्रे, वर्तमान न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। आता हनुमान चालीसा सुरू झाली, आता लंकादहन निश्चित, देवेंद्र फडणवीसांचा मुख्यमंत्र्यांना इशारा। अनवरच बाप पहिल्यांदाच ऐकला, तुमच्या भ्रष्टाचारापासून मुंबई वेगळी करायची आहे। शिवसेनेच्या मुंबई तोडण्याच्या आरोपावरून फडणवीसांचं उत्तर। फडणवीसांची सभा डुबवणारी सभा होती, किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया, तर लवकरच उत्तर पूजा होईल असा इशारा। धर्मवीर सिनेमाचा शेवट न पाहताच उद्धव ठाकरे चित्रपटगृहातून बाहेर। आनंद दिघे यांच्या अपघातानंतर व्यतीत झालेले बाळासाहेब मी पाहिल्याने शेवट पाहू शकलो नाही, मुख्यमंत्र्यांचं स्पष्टीकरण। अभिनेत्री केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी। शरद पवारांच्या विरोधात वादग्रस्त पोस्ट केल्याप्रकरणी केतकी अटकेत। अंदमानात मोसमी पावसाचं आगमन, तर राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता। रविवारी दिल्लीत विक्रमी तापमानाची नोंद, कमाल तापमान 49 अंशाच्या पुढे। भारताकडून गव्हाची निर्यात बंद, मोदी सरकारच्या निर्णयाचा G7 देशाच्या मुख्यमंत्र्यांकडून निषेध। चीनचा सामना करण्यासाठी 6 तुकड्या तैनात, लष्कर प्रमुख जनरल मनोज पांडे यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील सुरक्षेचा घेतला आढावा। भेटूया पुन्हा नव्या घडामोडीसह। पाहत रहा वर्तमान न्यूज, बातमीला सत्याचा आधार। धन्यवाद।